आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मांडा टिटवाळा शहर प्रभाग क्रमांक 6 वॉर्ड क्रमांक 8-9-10 यांच्या वतीने खासदार सुप्रियताई सुळे यांच्या वारसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक 9 जुलै रोजी प्रतिमेश हॉल टिटवाळा पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कल्याण विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव, वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा यावेळी करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षिका यांचाही सन्मान करण्यात आला. गरीब गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोरेश्वर तरे नेहमीच आपल्या प्रभागात आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असतात. गेल्या 2 वर्षापासून नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झालेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. असे अनेक कार्यक्रम आपल्या प्रभागात ते राबवित आहे. या कार्यक्रमाला वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष मोरेश्वर अण्णा तरे, मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष सुहास कांबळे, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष कमलेश नागरे, वॉर्ड क्रमांक 8 अध्यक्ष महेश भोय, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कालन, प्रवक्ते सागर वाकळे, समाजसेविका लावण्य कांबळे, टिटवाळा शहर प्रवक्ते तुषार वैद्य, महिला अध्यक्ष तृप्ती गायकवाड, सचिव वैष्णवी शिर्के, सुनंदा भांगरे, अकबर शेख, सुनील गोमल, सुनील भोईर, किरण तरे, संदीप तरे, हेमंत परटोले, परेश तरे, माजी नगरसेवक वासुदेव पाटील, पंकज शेळके, योगेश थेटे, समाधान रोकडे, विजय भोईर, लालचंद पाटील, बाळकृष्ण लिंगायत, रुपेश कदम, संदीप धुमाळ, किशोर राठोड, राजू जाधव, रुपेश कराळे, भरत बेडसे, भास्कर मोरे, मोहन केनेरी यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा सत्कार इथे ठेवला आणि त्या निमित्तानं आमची तपास सगळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर कुणीतरी शाबासकीची थाप मारली तर त्यांना एक उमेद आणि त्यातून भविष्याच्या त्यांच्या यशासाठी किंवा त्यांच्या जे परिश्रम घ्यायचे त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी ती एक उमेद म्हणून त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे आणि यातून इन्स्पायर होऊन ते नक्कीच परत चांगले प्रयत्न करून भविष्यकाळामध्ये चांगले यश संपादित करतो आणि त्यांच्या जीवनात ती एक आठवण राहील की आम्ही अरे 10वीला 12वीला किंवा त्या आमच्या विद्यार्थी दशेमध्ये असा आमचा सत्कार झाला होता. तरी साहेबांनी असा आमचा सत्कार केला. आमदार लहामटे त्या निमित्तानं आले होते. ही एक मेमरी म्हणून त्यांच्या आयुष्यात कायम राहील हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार आणि त्या परिवारात आम्ही जेव्हा काम करतो तर प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्याचा सूर्यताई दखल घेतात आणि शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना साथ देतात आणि संघटनेचं काम करण्याचं किंवा पक्षाचं काम करण्याचं पद्धत खूप चांगली आहे आणि तळागाळातून काम करत हा पक्ष मोठा झालेला आहे. त्यामुळं भविष्याच्या काळात त्या निवडणुका होते पवारसाहेब लक्ष घातील आणि त्याचा लक्ष घातील परंतु आमच्यावरची तपाससाहेबांवरती आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही नक्की पार पाडू आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये वैयक्तिक मी नगर जिल्ह्यातून येतो तर खूप निर्णायक मतदार या टिटवाळ्यामध्ये मी समाजाशी सांगितलं की जवळजवळ 20,000 तालुक्यातले लोक आहेत या 6 नंबर प्रभागामधले बरीच गावाकडे की हे सगळं जिथं जिथं मला ताकद देता येईल तिथं मी राष्ट्रवादी पक्ष निवडूनच ताकद राज्यामध्ये जे सत्तांतर झालं खरं तर त्याच्या एवढंच मी सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत आदरणीय उद्धव साहेबांना साथ देतो.
म्हणजे कुठेही कुठेही आमच्या एकाही आमदारामध्ये इकडचं तिकडं ध्वनी करणं की शिवसेना किंवा उद्धव साहेब जे शेवटपर्यंत जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर राहायचं, त्यातून जे काही निष्पन्न झालं किंवा आहे, परंतु आजही महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळतो आणि राष्ट्रवादी त्यातल्या त्यात आम्ही सगळ्याशी प्रमाणित सामोरं जातोय. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आदरणीय आजीदादा असतील, आणि अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर नानेसाहेब आलेले आहेत, त्यांचं मी पक्षाच्या वतीने सर्व लोकांना स्वागत करतो. वास्तविक नगर जिल्ह्याचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हे आमच्या कल्याण, डोंबिवली, अंबादा, कुंभो या भागामध्ये राहतात. जसं आता आमदार म्हणाले की येणारी महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये ह्या भागातल्या लोकांकडे काहीशी अतिरिक्त राष्ट्रपती शोधून राहून त्यांचं वेळोवेळी आम्ही त्यांचं मार्गदर्शन करू. आणि 2005 जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती ती आता येणाऱ्या महापालिकेमध्ये तीच ताकद. इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.